हे स्वर आहेत अ आ इ ई उ उ ए ए ऐ ओ ओ औ अम आ ह्या स्वराप्रमाणे हे स्वर चिन्ह पुढे 14 खडीला कशी लावायची हे मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे तरीही मुलांना अजून सराव झालेला नाही ते कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला आज सांगते परत एकदा हा व्हिडिओ पाठवते सगळ्या पालकांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याप्रमाणे मुलांची ही तयारी करून घ्यायची आहे मी इथं तीन आत्ता मुलांना शिकवलंय पण बऱ्याच मुलांना मी पुढे घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मुलांना अजून हे जमत नाही तर तुम्ही याची प्रॅक्टिस कशी करायची बघा मी पुढचं एखादं अक्षर घेते अक्षर घेते आता स सा स ला आ सा स ला ई सी स ला ई सी स ला उ सू स ला उ सू स ला ए से स ला ए से से स ला ऐ सई सई स ला ओ सो स ला ओ सो स ला औ सौ सौ स ला अम सम आता मी हे फक्त हे कसं स्वरचिन्ह त्याला लागतं हे सांगण्यासाठी सांगितलंय पण मुलांचे आता हे झालं आता सगळं शिकून मुलं आता जोडाक्षरापर्यंत माझं शिकवणं आलेलं आहे तर तुम्ही मुलांची प्रॅक्टिस आता अशी घ्यायला पाहिजे खरं तर ॲक्च्युली असं यायला पाहिजे होतं मुलांना स सा सी सी सु सु से सै सई सो सो सौ सम सहा आता तच मी दाखवते तुम्हाला त ता ती 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 तू 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 ते ते त्या त्या तई तई तो तो ते हा सॉरी हा तो 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 तऊ तऊ तम तम तहा अशा पद्धतीने मी गेल्या वेळेला पण तुम्हाला अभ्यास पाठवत होते चार अक्षर देत होते आणि 14 खडी त्याच्यावरून लिहून आणा तर फक्त लिहायची नाही तर ती 14 खडी त्यांना अशा प्रकारे लिहायला लागायची बोलत आणि एकाच वेळेला दोन्ही क्रिया घडल्या पाहिजेत बोलणं आणि लिखाण करणं हे दोन्ही एका वेळेला घडलं तरच हे त्यांना 14 खडी येईल कुंभार फळ्याकडे लक्ष द्यायचंय पालकांच्या लक्षात आलं असेल आय होप आय थिंक कशा पद्धतीने ही 14 खडी घ्यायची आहे सो ह्या पद्धतीनं पालकांनी रोज चार अक्षरांचा सराव मुलांच्याकडून करून घ्यायचा आहे ओके स्टॉप कर